नमस्कार बालमित्रांनो, एकात्मिक व द्विभाषिक बालभारती भाग एक इयत्ता पहिली यामधील पान नंबर 4 ची ही कविता छोटेसे बहीण भाऊ। तर बालमित्रांनो, या संपूर्ण पानाचं कवितेवरील चित्रांचं तुम्ही निरीक्षण करा आणि तिथे तुम्हाला काय दिसेल, छोटेसे भाऊ आणि बहीण खूप आनंदात उभे आहेत आणि आयुष्य कसं जगणार आहेत याचं ते स्वप्न पाहत आहेत आणि जीवनाला किती आनंदी बनवायचं या सगळ्या गोष्टी यामध्ये ते आपल्याला सांगत आहेत। तर आपल्याला ही कविता लपटकन सुरू करायची आहे आणि खूप आनंद मिळवायचा आहे। चला तर मग सुरू करूया। छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ। छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ। उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ। ओसाडे उजाडे जगा, होतील सुंदर बागा। ओसाड उजाड जगा, होतील सुंदर बागा। शेतांना, मळांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ। छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ। मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ। निर्मळ मनाने, आनंद भराने आनंद देऊन घेऊ। छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ। प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू। प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू। अनेक देशांची, भाषांची, विषांची अनेक एकत्र होऊ। छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ। छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ। तर बालमित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कविता? आणि हा, ही कविता तुमच्यासाठी लिहिलेली आहे वसंत बापट यांनी। वसंत बापट हे या कवितेचे कवी आहेत। तर चला बालमित्रांनो, सुरू करूया पटकनच आणि तुम्हाला ही कविता पाठ करून वर्गामध्ये सादर करायची आहे। चला तर मग सुरू करा।